प्राध्यापक शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करू शकता, शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची सूचना. मध्य रेल्वेवर वांगणीमध्ये ट्रॅकवर साचलं पाणी, कल्याण ते कर्जत मार्गावरची लोकल सेवा बंद. कल्याण डोंबिवली अंबरनाथ परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक भागातल्या घरांमध्ये शिरलं पाणी. धुवाधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी साचलं पाणी, दादरच्या काही भागांसह सायन किंग सर्कल भागातही पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे तळेगावमधील इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा. उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस, वशिष्ठी शिवनी नदीला पूर, चिपळूण बाजारपेठेत शिरलं पाणी. आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवावी, सचिन अहिरांचं मत, आपण कुठूनही निवडणूक लढवण्याची दाखवली तयारी. अभिजित बिचुकलेंना खंडणी प्रकरणी जामीन मंजूर, अभिजित बिचुकलेचा बिग बॉसमध्ये परत जाण्याचा मार्ग मोकळा. सिद्धिविनायक मंदिर न्यास उचलणार, राज्यातील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कारगिल दिनानिमित्त सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकरांची घोषणा. बीएस येडियुरप्पा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, येडियुरप्पांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, कर्नाटकात पुन्हा भाजपचं कमळ फुललं. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसींविरोधात तक्रार दाखल, हिंदूंविरोधात वक्तव्य आणि मुस्लिम समाजाला भडकवण्याचा अकबरुद्दीनवरती आरोप. आझम खान यांच्या संतापजनक विधानावरून लोकसभेत गदारोळ, स्मृती इराणी, निर्मला सीतारमण आणि सुप्रिया सुळेंनी घेतला समाचार. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गबाड यांची गुगलला 5 कोटी डॉलर्सची नोटीस, गुगलनं 6 तासांसाठी प्रचाराचे अकाउंट बंद केल्याचा तुलसींचा आरोप. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला जीवे मारण्याची धमकी, अनुराग कश्यप यांनी मॉब लिंचिंग विरोधात पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र शेअर केल्यानं धमकी. 27 जुलैपासून प्रो कबड्डीच्या मुंबई पर्वाला होणार सुरुवात, पहिल्या सामन्यात विराट कोहली राहणार उपस्थित, तर यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण होणार सामना. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात, आकाने यामागुचीकडून सिंधूचा गेल्या 6 दिवसात 2 वेळा पराभव. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरची आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, आमीरनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवला निर्णय. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्यासाठी घेते 1,86,00,000 रुपये, तर होपर एच क्यू ने जारी केलेल्या यादीत प्रियांका 19व्या तर विराट कोहली 23व्या क्रमांकावर.